साक्री तालुक्यातील उभरंडी गावात 30 वर्षापासून प्रलंबित असलेले समाज मंदिराचे भूमिपूजन आपल्या तालुक्याचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय आमदार सौ मंजुळाताई तुळशीराम गावित यांच्या हस्ते विधिवत पूजा करून करण्यात आले. सर्वप्रथम संपूर्ण गावातून विद्यमान आमदार मंजुळाताई गावित यांची व तालुक्याचे युवा नेते सागर गावित यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत घरोघरी विद्यमान आमदार मंजुळाताई यांचे औक्षण करण्यात आले. या प्रसंगी गावातील महिला वर्ग सर्वात जास्त प्रमाणात हजर होते. गावात आल्यानंतर वीर एकलव्याच्या फलकाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उभरांडी गावाच्या आधाराचे स्थान असलेल्या दत्त भगवानाला श्रीफळ अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. आमदार आपल्या मनोगतात म्हणाल्या की उभरांडी हे गाव साक्री तालुक्यातील वंचित गाव होते, पण या गावाने जे आज माझे स्वागत केले ते मी आयुष्यभर विसरणार नाही, कारण आता कोणती निवडणूक नाही, माझ्या माता भगिनींनी एवढ्या जल्लोषात माझे स्वागत केले. मी येणार म्हणून संपूर्ण गाव कामाला न जाता माझ्यासाठी घरीच थांबले, म्हणून मी यांना कधीच विसरणार नाही. आणि या दत्तप्रभूच्या मंदिराचा सभामंडप पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे, असे ठणकावून सांगितले. कल्पेश मिस्त्री, झुमॉन न्यूज, धुळे.